आलेला आहे बघा, स्वराज आता चालणार पण आहे. स्वराज उभं राहिलं तू? अरे वा, चालत आहेस तू? चाल दादा ये. बघा स्वराज उभा आहे आणि चालतो पण. हा हार आहे, हार काय आहे मग? काय स्वराज ते? हा आई इकडे ये ना पहिले. आई आई इकडे ये ना, स्वराज पाहिला चालून आला ना. दादू, माझा दादू बघा उभा आहे, आता चालण्याचा प्रयत्न करत आहे माझा दादू. तुम्ही अरे अरे बसू नको ना, उभा राहा उभा राहा, बसू नको ना. स्वराज ए पिल्लू, हा चला चला ये 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 ये. आई पाहि ना स्वराज चालून आला ना, उभा राहिला ना चालून आला ना. अरे बाबा दुकान कोण चालवी? तू कर ये, तू कर ये, ये म्हणा आजी रे, मान्य ना कर, मान्य ना. ये म्हणते ये तारा चाचा. खरंच हा दिवस प्रत्येक आईसाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा असतो, जेव्हा तिचं बाळ म्हणजे मोठं होते आणि पहिलं पाऊल टाकते. ते आता तुम्ही म्हणणार त्याच्यात काय, आमचे पण बाळ चालले होते, परंतु ज्या जे आई असते आणि जेव्हा तिचं बाळ एक पहिला शब्द बोलते, चालते, रांगते ना, त्या आईसाठी ना तो क्षण खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा असतो. आणि मला खूप भारी वाटलं जेव्हा स्वराज काल स्वतःहून उभा होता आणि तो आता चालण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तो जास्तीत जास्त वॉकरमध्येच चालतो आणि वॉकरमध्ये म्हणजे बसत नाही, उभा राहून ते वॉकर घेऊन चालतो, त्याच्यामुळे पडण्याची भीती कमी असते. परंतु काल स्वराज ना थोडंसं म्हणजे ते वॉकर हे झाला आणि तो पडला, त्याच्यामुळे त्याला थोडंसं खरचटले. तर आई म्हणते आता तो चालणार, चालण्याचा प्रयत्न करणार, उभं राहायचा प्रयत्न करणार, तर तो पडणारच, त्याच्यात टेन्शन नाही घ्यायचं. मग तुझ्या टेन्शनमुळे का त्याला चालू पण देत नाही का म्हणते. तर अशी आई माझी समजावती. आणि खरंच स्वराज आता थोडा थोडा बोलत आहे, मस्तपैकी असा तो चालतो भिंतीला वगैरे चालून, तेव्हा खरंच खूप भारी वाटते आणि खूप आनंद पण वाटतो तेव्हाच. तर आता स्वराजची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि बघा स्वराजने टिक्का वगैरे लावलेला आहे. स्वराज काल थोडासा पडला वॉकरमुळे, तर लागलेला आहे त्याला. आता तो आंघोळ केलेली आहे बघा, मस्तपैकी आंघोळ वगैरे झालेली आहे, टिक्का लावले. हाय कर, हाय स्वराज, हाय कर, हाय आणि जय जय कर गणपती बाप्पाला, जय जय कर. हां जय जय. आता गणपती आज त्यांच्या घरी जाणार त्यांच्या मम्मीकडे, ओके. चला आपण गाय गे करू, बाय कर बाय सगळ्यांना, बाय कर बाय स्वराज, बाय कर बाय 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 मन बाय बाय बाय. चला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटेल स्वराज तुम्हाला.